सध्याला डिस्ट्रिक्ट कोर्ट भरती सुरू आहे आणि यामध्ये काल स्मॉल कॉज कोर्ट मुंबई या ठिकाणचा पेपर झालेला तसे आहे तसेच आज आणि उद्या सुद्धा पेपर आहेत आणि अजून काही तारखेला अशा पद्धतीने कंटिन्यू आता संपूर्ण पेपर होणार आहेत यामध्ये मराठी टायपिंग असो इंग्रजी टायपिंग असो परंतु महत्वपूर्ण ही गोष्ट आहे की अगोदरच्या विद्यार्थ्यांचं पेपर झालेला आहे का खरंच त्यांचं पॅसेज हा कव्हर झालेला आहे का तर बऱ्याच विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स घेतले असता आपल्या असं लक्षात आलेलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांचा पॅसेज हे साडेआठ ते नऊ मिनिटाच्या आतमध्येच कव्हर झालेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अॅक्युरेसी देखील एकदम नंबर एक आणि चांगल्या पद्धतीची आहे विशेष म्हणजे अशा कोर्टामध्ये बॅकपेस बंद असताना सुद्धा विद्यार्थ्यांचं संपूर्ण पॅसेज हा साडेआठ ते नऊ मिनिटाच्या आतमध्ये कव्हर झालेला आहे तर ह्या विद्यार्थ्यांनी काही गोष्टी जे काही महत्वपूर्ण होत्या त्या गोष्टींचं त्यांनी प्रेशर हे कमी केले आणि स्वतःला सिद्ध करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे तर यामध्ये आता ज्या विद्यार्थ्यांची पुढे एक्झाम होणार आहे त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा हा पॅसेज साडेआठ ते नऊ मिनिटाच्या आतमध्ये कव्हर झालेला असायला पाहिजे तर त्यासाठी काय करायला पाहिजे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजेच एक जो आहे सर्वात महत्वाचं साधन आहे ते म्हणजे आहे तुमची प्रॅक्टिस आता असं या ठिकाणी ग्रही धरले जाते ज्यावेळेस तुम्ही एक्झामला जाता त्यावेळेस तुमची संपूर्ण प्रॅक्टिस झालेली आहे अशाच विद्यार्थ्यांचा विचार केला जातो पात्र होण्यासाठी आणि तुम्ही देखील तोच विचार करायला पाहिजे की माझी संपूर्ण प्रॅक्टिस आता झालेली आहे फक्त आता मला एक्झाम द्यायची तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या ठिकाणचा पॅसेजचा जर विचार केला सुरुवातीला पॅसेज बद्दल माहिती पाहूया कशा पद्धतीची पॅसेज आहेत एकदम सिंपल साधे आणि सोपे जोड शब्द अत्यंत कमी जसे की सहज आपण वापरामध्ये असल्यासारखे शब्द एकदम सिंपल साधे सोपे शब्द येत आहेत ज्या ठिकाणी बॅकपेस अलाउड नाही अशा ठिकाणी तर एकदम सिंपल पॅसेज येत आहेत आणि ज्या ठिकाणी बॅकपेस अलाउड आहे त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये शब्द हे थोडेसे हार्ड मोठे आणि जोड शब्द जास्त अशा पद्धतीचे येत आहेत तर ज्या ठिकाणी बॅकपेस अलाउड नाही अशा विद्यार्थ्यांनी पॅसेसची स्पीड थोडीशी कमी ठेवून जरी टाईप केलं तरी त्याचा पॅसेज हा कव्हर होतो कारण चुकावर थोडंसं जास्त लक्ष द्यायचं कारण पैसे, हो पैसे तुम्ही संपूर्ण दहा मिनिटांमध्ये कव्हर केला किंवा आठ मिनिट आठ मिनिटामध्ये जरी कव्हर केला आणि चुका जर तुमच्या पेक्षा जास्त झाली तर तुमचा काही अर्थ राहणार नाही म्हणजेच ज्या ठिकाणी बॅकपेस बंद आहे अशा विद्यार्थ्यांनी थोडीशी काळजी घेऊन विश्वासाने तो पॅसेस टायपिंग केली पाहिजे जेणेकरून त्याच्या चुका ह्या कमीत कमी होतील आणि पॅसेस देखील कव्हर होईल याची काळजी घेतली पाहिजे त्यासाठी जो काही पॅसेज आलेले होते तर त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपण प्रोव्हाइड केलेले पॅसेजचा सराव केला आणि त्यांचे दहा मिनिटांमध्ये अकरा मिनिटामध्ये आपण प्रोव्हाइड केलेले पॅसेज दहा ते अकरा मिनिटांमध्ये कव्हर झाले त्या विद्यार्थ्यांना तिथले पॅसेज ओरिजिनल जी काही एक्झाम होते एक्झाम आहे होणार आहे त्यामध्ये विद्यार्थ्यांचे आठ ते साडेआठ आर... जास्तीत जास्त नऊ मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण व्यासेज त्यांचे कवर व्हायला हो लागलेत कारण अगोदरच आपण विद्यार्थ्यांना खरी स्पर्धा ही एक किलोमीटरची असेल तर आपण ऑलरेडी त्यांना दहा किलोमीटर पळवलेलं आहे आणि शिकवलेलं आहे कशा पद्धतीने दहा किलोमीटर पळायचं मग अशा विद्यार्थ्यांना हा पॅसेज तर एकदम सिंपल जाणार आहे आणि शंभर टक्के त्या विद्यार्थ्यांना पॅसेज कवर झालेला आहे परंतु ही त्यांची मेहनत आहे की त्यांनी किती प्रॅक्टिस केलेली आहे आणि किती दिवसापासून प्रॅक्टिस करत आहेत हे त्यांच्यावर डिपेंड आहे आणि ज्या विद्यार्थ्यांची खरोखर चांगल्या पद्धतीची प्रॅक्टिस आहे तर त्या विद्यार्थ्यांचा विशेष नाही सात ते साडेआठ जास्तीत जास्त नऊ मिनिटाच्या आतमध्येच प्रत्येक विद्यार्थ्यांचे पॅसेज कव्हर होत आहेत स म्हणजेच या ठिकाणी हॉलमध्ये गेल्याच्यानंतर फक्त त्या विद्यार्थ्यांनी एका गोष्टीची काळजी घेतली पाहिजे ते म्हणजे तुमचा कीबोर्ड व्यवस्थित आहे का आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या हॉलमध्ये असणारा प्रेशर प्रेशरचा अर्थ ना 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 असा नाही की ते लोक आपल्याला काहीतरी बोलतील काही करतील असं नाही की स्वतःमध्येच एक्झाम आहे असं आपल्याला वाटते आणि एक्झामचं प्रेशर ऑलरेडी कृत्रिमरित्या तयार होतो नैसर्गिकरित्या तयार होतो कृत्रिमरित्या नाही नैसर्गिकरित्या तयार होतो आणि तयार झाल्याच्या नंतर त्याच्यामुळे आपला ब्लड प्रेशर वगैरे हो वाढायला सुरुवात होते आणि प्रॅक्टिस करू देखील व्यवस्थित आपण इथं घरी किंवा टायपिंग सेंटरमध्ये चांगल्या पद्धतीचं पॅसेज टाईप करतो परंतु तिथे गेल्याच्या नंतर आपल्याला काही आठवेला असे होत नाही किंवा बेमरी ब्लॉक झाल्यासारखे वाटते आणि कोणता शब्द कीबोर्डवर कोणत्या ठिकाणी आहे ते, ते आठवत नाही आणि ऑटोमॅटिकली आपले बोर्डही दुसरीकडे जायला सुरुवात करतात त्याच्यामुळं फक्त ज्या विद्यार्थ्यांना हा प्रेशर झेलता आला त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के तो पॅसेस कवर होतो तो मराठी असो वा इंग्रजी असो तर अशा पद्धतीने आता राहिलेल्या विद्यार्थ्यांनी दोनच गोष्टीची काळजी करा आणि चांगल्या पद्धतीनं पेपर सोडवा सर्वांना बेस्ट ऑफ लक आणि अजून काही समस्या असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करू शकता आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये एक्झाम झालेले आहेत त्यांनी 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 कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि आपल्या चॅनेलला आणि टेलिग्राम चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि काही विद्यार्थ्यांचा रिझल्ट देखील आज लागणार आहे जे जे विद्यार्थी पात्र झाले त्यांनी सुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा